चॅनल विलास नाईक. खरंतर आम्ही काही कामानिमित्त बाहेर चाललो होतो, तर आपल्याला बोंडेवाडी या ठिकाणून फोन आलेला आहे की घराच्या शेजारी कोंबडीचा जो खुरावडा आहे त्याच्या मागं कुठला साप आहे, तर तो आमच्या घराच्या शेजारी निघलेला आहे. आपण बोंडेवाडी या ठिकाणी खरंतर आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही खुरावडा पाहू शकता, त्या खुरावड्याच्या पाठीमागं आहे तो साप. मग चला तो संपूर्ण व्हिडिओ पहा, त्या ठिकाणी कुठला साप बघायला भेटतो. हाय कर आपण माझ्या समोर तो बसलेला साप आहे. या सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पिक्टिकल कोबरा असं बोललं जातं आणि प्रामुख्याने ह्या सापाला मराठीमध्ये भारतीय नाग असं देखील बोललं जातं. हात बघा. ओके चल. आपण पाहिलं सर या ठिकाणी काही कोंबडींची अंडी आहेत, कोंबडींची अंडी खाण्यासाठी कदाचित हा कोबरा या ठिकाणी आला असत. बॅटरी पत्र व्यवस्थित टॉर्च कमी फिसल फाटती सगळी. मित्रांनो आपण माझ्या हातामध्ये साप पाहताय. या सापाला इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, सायंटिफिक नेम नाजा नाजा आणि भारतीय नाग देखील बोललं जातं. काही ठिकाणी ह्याला इंग्लिशमध्ये कोबरा असं देखील बोललं जातं. अति विषारी सापांमधला प्रामुख्याने आपल्या ग्रामीण भागामध्ये निघणाऱ्या विषारी सापांपैकी हा देखील आहे. भारतामध्ये जे काही विषारी सापांच्या जाती निघतात त्या निघणाऱ्या सापांपैकी सर्वात जास्त लोकवस्तीमध्ये निघणाऱ्या सापांपैकी हा नाग आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहत असलेला जो खुरवडा आहे त्या गुरवड्याच्या आतील बाजूस त्याच्या मागच्या बाजूला काही कोंबड्यांनी अंडी घातलेली आहेत आणि त्या अंडी खाण्यासाठी कदाचित आला असावं, कारण ज्या ठिकाणी हा नाग होता त्या नागाच्या शेजारी काही आपल्याला दोन तीन अंडी बघायला भेटलेली आहे. आता आपण ह्या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देणार आहे, जेणेकरून हा साप पुन्हा लोकवस्तीमध्ये येणार नाही आणि लोकवस्तीतील लोकांपासून देखील ह्या सापाला धोका निर्माण राहणार नाही. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल विलास नाईकवरती पाहायला भेटेल. माझा मोबाईल नंबर 9623808, माझा दुसरा नंबर 9860004811, या नंबरवरती आपण कॉल करू शकता आपल्या परिसरात स्नेक निघल्यानंतर. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकवस्तीमध्ये निघणाऱ्या सापांची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेटू शकते. थँक्यू.